नमस्कार. मराठीतून चिनी भाषा शिकवणाऱ्या या व्हिडिओ मालिकेतल्या 45व्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अजून एक चिनी भाषेतला शब्द ह, ज्याचा अर्थ मराठीत होतो आणि. तर वाक्यातली दोन नामं जोडण्यासाठी ह शब्द वापरतात. म्हणजे काय? वाक्यातले दोन कर्ते सांगायचे असतील किंवा दोन कर्म सांगायचे असतील तर हा शब्द वापरला जातो, पण दोन क्रियापदं सांगायची असतील तर नाही. म्हणजे हे वाक्य, मी आणि माझा मित्र जेवत आहोत. इथे जेवण्याची क्रिया करणारे कोण आहेत? मी, माझा मित्र. त्यामुळे हे दोन कर्ते आहेत. त्यामुळे या वाक्याचं भाषांतर करताना आपण आणीसाठी ह वापरू शकतो. मी भात आणि नूडल्स खातो आहे. खाण्याची क्रिया कुठल्या दोन वस्तूंबरोबर चालली आहे? तर भात आणि नूडल्स, म्हणजे ते दोन कर्म आहेत. म्हणून आणीसाठी ह वापरू शकतो. मी खातो आहे आणि गातो आहे. पण इथे आपण दोन क्रिया सांगितल्या आहेत, खाणे आणि गाणे. म्हणून इथे या वाक्याचं चिनी भाषेत भाषांतर करताना आपण आणीसाठी ह वापरणार नाही. तर या पद्धतीचं वाक्य आपण वेगळ्या प्रकारे ते भाषांतरित केलं जाईल. तर ते कसं होईल आपण एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. आज आपण फक्त या दोन प्रकारच्या वाक्यांवर, जिथे आणीसाठी ह वापरतो त्या वाक्यांवरती आपलं लक्ष ठेवूया. मी आणि माझा मित्र जेवत आहोत. मी साठी ओ, आणि साठी ह, माझा मित्र फंगयो. फंगयो म्हणजे मित्र. त्यामुळे चिनी भाषेमध्ये प्रत्येक वेळी जवळच्या व्यक्तीसाठी माझा हे वापरलं नाही तरी ते आद्यरूत असतं. त्यामुळे आपण फक्त म्हणतो आहे वो, ह, फंगयो. आणि काय करतो आहोत? तर जेवत आहोत. खाणे या अर्थी क्रियापद आहे च्युफान, आणि ते सध्या चालू आहे क्रिया म्हणून चंग जाय. वो ह फंग इओ चंग जाय च्युफान. दुसरं वाक्य, मी साठी वो. मग क्रियापद येतं, खातो आहे म्हणून चंग जाय छि. काय खातो आहे? भात मी फान आणि ह नूडल्स मियान थियाओ. वो चंग जाय छि मी फान ह मियान थियाओ. अजून काही वाक्य बघूया. नी ह वो तू आणि मी. लाओ पान शी वान खा फे ह छा. लावपान म्हणजे साहेब, बॉस. शिहुआन आवडतं, बॉसला आवडतं काय? कॉफी आणि चहा. वो द ये ये ह नाय नाय दौ ची शि स्वे. वो द म्हणजे माझे, ये ये म्हणजे आजोबा, ह आणि नाय नाय आजी, दौ दोघेही. हा शब्द आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे. दोघे सर्व यासाठी दो हा शब्द वापरला जातो. आणि छि शि स्वय म्हणजे 70 वर्षांचे आहेत. नी पापा ह नी मामा दो शि मै गो रनमा. नी पापा म्हणजे तुझे वडील आणि नी मामा आणि तुझी आई. दो दोघेही श म्हणजे आहेत. मेगो म्हणजे अमेरिका आणि रन म्हणजे व्यक्ती. त्यामुळे मेगो रन म्हणजे अमेरिकन व्यक्ती किंवा अमेरिकन. आणि मा प्रश्न, प्रश्नार्थक पद. त्यामुळे तुझे किंवा तुमचे वडील आणि तुमची आई अमेरिकन आहे का? शो ची ह दियान नाव दो हन गुवे. शौ ची म्हणजे मोबाईल. शौ म्हणजे हात, ची म्हणजे यंत्र. त्यामुळे हातातलं यंत्र असा अर्थ तो शब्द आहे. मोबाईलसाठी वापरला जातो. ह म्हणजे आणि. दियान नाव, इथे दियान म्हणजे वीज आणि नाव म्हणजे मेंदू. त्यामुळे विजेवरचा मेंदू म्हणून कॉम्प्युटर यासाठी हा शब्द वापरला जातो. दौ दोन्ही. हन गुवे हन गुवे. गुवे म्हणजे महाग. चीन थियान ह मिंग थियान दौ कई मा. कई म्हणजे एखादी गोष्ट आपण
जेव्हा परवानगी विचारतो तेव्हा ते कई शब्द वापरला जातो. कई हे क्रियापद वापरलं जातं. त्यामुळे एखादी गोष्ट चालेल का, एखादी गोष्ट शक्य आहे का, या अर्थी क इमा असं विचारलं जातं. चिंतियान आज, ह आणि मिंग थियान उद्या, दो म्हणजे दोन्ही, क इमा चालेल का. द यू ह फान यू दो हन नान मा. द यू म्हणजे जर्मनीची भाषा. जर्मनीला दुसरा शब्द आहे डॉयचलँड, त्यातला द हा घेऊन जर्मनीला ते भक्त म्हणतात द गो, आणि त्याची भाषा द यू. त्यामुळे जर्मन आणि फा यू, परत फ्रान्समधला फक्त फा हा घेऊन फा गो म्हणतात फ्रान्ससाठी, आणि त्याची भाषा फा यू. म्हणून जर्मन आणि फ्रेंच, नान म्हणजे अवघड. जर्मन आणि फ्रेंच अवघड आहेत का, दोन्ही अवघड आहेत का? तशा पद्धतीने आपण वाक्यातले दोन शब्द, करते किंवा कर्म किंवा दोन नामं जोडण्यासाठी ह वापरू शकतो, जिथे मराठीत आपण आणि वापरतो. आजच्या भागात आपण इथे थांबूया. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि जर हे व्हिडिओ आवडत असतील तर इतरांशी शेअर करायला विसरू नका, आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही या आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या माहितीमध्ये खाली दिलेली आहे, त्यामुळे ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा. बाय बाय. सायचियन सायचियन.